तुम्ही देऊळ हा मराठी चित्रपट पाहिलाय का? या चित्रपटामध्ये गावात जसे दत्ता अवतरले होते अगदी तसे बुलढाण्याच्या खामगावमध्ये काल रात्री गजानन महाराज अवतरले. म्हणे कोण होते हे गजानन महाराज आणि त्यांचं पुढे काय झालं बघूयात. हुबेहूब गजानन महाराजांसारखी वेशभूषा, गजानन महाराजांसारखीच भगवी शाल, गजानन महाराजांसारखीच बसण्याची पद्धत आणि गजानन महाराजांसारखेच तेज. खामगावच्या सुटाळपुरा भागातल्या सातवांच्या घरी खुद्द गजानन महाराज अवतरले होते म्हणे. अरे अरे दशेना घरी तिथे मंदिर आले घरी पण बोलावलं दशेना बसली तिथे महाराज काही नाही जेवतो पण तुमच्या घरी स्वतःहून आले. स्वतःहून काय म्हटलं मी तो तुमच्या घरी बोलले. काय बोलले तुम्ही? झालं बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गजानन महाराजांच्या मंदिरासमोर असलेलं सातवांचं घरच गजानन महाराजांचंच मंदिर होऊन गेलं. भक्तगण मंदिरातल्या गजानन महाराजांची मूर्ती सोडून प्रकट झालेल्या जिवंत महाराजांच्या दर्शनासाठी सातवांच्या घरी येऊ लागले. कुणी पाया पडू लागलं, कुणी नवस करू लागलं, कुणी महाराजांसोबत सेल्फी घेऊ लागलं आणि महाराज फक्त गजानन महाराजांच्या वेशात आशीर्वाद देत राहिले. रात्रीपर्यंत सातवांच्या घरासमोर जत्रा भरली जत्रा. हार तुरे फुले आणि प्रसाद घेऊन येणाऱ्यांच्या रांगा लागल्या आणि आता ही गर्दी आटोक्यात येत नसल्याचं पाहून अखेर पोलीस आले आणि मग महाराजांना घराबाहेर घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिक पत्रकार धनंजय वाजपेयी यांनी त्या महाराजांना आपल्या गाडीवर बसवलं आणि गजानन महाराजांच्या अवतारात आलेली ती व्यक्ती चक्क ट्रिपल सीट रवाना झाली. केवळ 3.5 तासाचं दर्शन देऊन ती व्यक्ती नेमकी गेली कुठे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र रात्री या व्यक्तीला शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर सोडल्याचं पत्रकार धनंजय वाजपेयी यांनी ABP माझाला सांगितलं आहे. पण जेव्हा आम्ही पोलिसांकडे विचारणा केली तेव्हा या महाराजांचे असे अनेक प्रकार समोर आले. आता ही आरतीच बघा. बुलढाण्याच्या शहापूरचा हा व्हिडिओ आहे. 3 दिवसापूर्वीच हे महाराज तिथेही अवतरले होते आणि तिथेही भक्तांनी त्यांना गजानन महाराजांचा अवतार समजून त्यांची आरती वगैरे केली. इतकंच काय हे महाराज रस्त्यात कुठेही बसतात आणि गजानन महाराजांची पोच देतात. अनेकदा तर 2 रस्त्यांच्या मधल्या डिव्हायडरवरही चढून बसतात आणि मग पोलिसांना हातापाया पडून तिथून त्यांना हटवावं लागतं. माणसांची श्रद्धा किती गाढ असते बघा. सध्याच्या विज्ञान युगात अवतारित होणं याला कितीही अतार्किक मानलं जात असलं तरी गजानन महाराजांच्या अवतारावर विश्वास ठेवून त्यांच्या पायावर डोकं ठेवणाऱ्यांची कमी नाही. जिथे आज वैज्ञानिक दृष्टिकोनाची नितांत गरज आहे तिथे डोळे झाकून भक्ती करणाऱ्यांचीच गर्दी होते हीच शोकांतिका आहे. डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, खामगाव. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.